सामन्याची सुरुवात कृष्णा, बॉलिंग ट्रैक पर सज्ज। कृष्णा सज्ज असेल, स्ट्राइक एंडला फलंदाज आशीष। चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघाला। आजच्या दिवसातली ही शेवटची लढत, यानंतर मेगा फायनल। याच्यासाठी गेला होता अट्टास एक क्षण गोड भावा। जाऊयात मॅच दिशेने, तर सन्माननीय राजेशजी ठाणगे यांचे मनपूर्वक आभार, या स्पर्धेला आपण भेट दिलीत। घेऊन चलतोय मॅचच्या दिशेने, बोललो तयार बॉलिंग ट्रॅकवर। सुरुवात, आरंभ, प्रारंभ आणि शुभारंभ। पहिलाच बॉल चांगला स्ट्रोक, एक धाव। जर चेंडू अडवला असता तर मात्र धावची जी संधी खुली झाली असती, एकच धाव। धाव संख्या एक, सिंगल ऑन स्कोर कार्ड। षटकातला पुढचा चेंडू, सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर। जळत मॅचच्या दिशेने, बोललो तयार बॉलिंग ट्रॅकवर। वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोचते ती दोन या आकड्यावर। टू रन्स ऑन बोर्ड आपण पाहू शकतो, दोन धाव धावफल करदी। षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहे, जबरदस्त क्षेत्ररक्षण। बाद असेल का खेळाडू पाहणं गरजेचं आहे, मात्र नॉट आउट दंडित केलंय आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण तीन धावा। षटकातला पुढचा चेंडू, स्ट्राइक एंडला फलंदाज पाहायला मिळतील आशिष। वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, एक धाव देऊन जाईल आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती चार या आकड्यावरती। फोर रन बोर्ड आपण पाहू शकतो, दोन चेंडू शिल्लक अजूनही। गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर, षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू। वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, चांगले क्षेत्ररक्षण, एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल पाच। एक चेंडू शिल्लक अजूनही, दोन दिग्गज संघ एकमेकांच्या समोर। बोलो तयार बॉलिंग ट्रॅकवर। यावेळेस मात्र वेगवान चेंडू चांगला नमुना पाहायला मिळाला, एक अप्रतिम आणि षटक संपलं पहिलं धावसंख्या धावफल करती फक्त आणि फक्त सहा। परांगण गोलंदाजी मार्गावर स्ट्राइक एंडला फलंदाज आशिष।
सज्जनशील गोलंदाज बॉलिंग ट्रैक पर जास्त वे घेऊ नका प्लीज साई गणेश विनंती असेल ये नंतर मेगा फाइनल बोलतो यार बॉलिंग ट्रैक वर स्ट्राइकिंग एंडला फलंदाज आशीष परांगण सज्ज असेल दुसऱ्या षटकाची सुरुवात पहिला चेंडू दुसऱ्या षटकाची सुरुवात पाहायला मिळेल या षटकात जर चौकार आला तर दीपक जाधव यांच्याकडं 100 रुपयाचा कॅश प्राईज आणि चौकार लागोपाठ 3 जर पाहायला मिळाले तर निलेश पाटील यांच्याकडनं 500 आणि विकेट हॅट्रिकला देखील 500 रुपयाचा प्राईज असेल जाऊयात मॅचच्या दिशेने चला जास्त वेळ घेऊ नका विनंती असेल दुसऱ्या षटकाची सुरुवात परांगण आकाशजी शितकर यांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत पहिला चेंडू आणि मी ते ती डॉट चेंडूची सांगता पहिल्या चेंडूवरती या षटकात जर चौकार आला तर 100 रुपयाचा कॅश प्राईज असेल गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर परांगण वेगवान चेंडू पुढे सरकलाय चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण तितक्याच ताकदीचं आपण पाहिलं आणि एकच धाव धाव संख्या 7 4 चेंडू शिल्लक अजूनही पुढचा चेंडू वेगवान ते सर्रार आणि यावेळेस मात्र पाहावं लागेल काय घडेल मैदानाच्या आतमध्ये व्हाईटचा इशारा तर जरूर आलाय पाहूया बाद असेल का चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच निर्णय आपल्यापर्यंत लगेच कळवला जाईल पंचांच्या माध्यमातून आणि मैदान सोडले नितीनने याचा अर्थ अजून एक धक्का फलंदाज बाद नवीन फलंदाज प्रथमेश मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश वरती जबाबदारी असेल 8 धावा धावफलकावरती 3 चेंडू बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू चांगला स्ट्रोक क्षेत्ररक्षक आहेत एकच धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 ऑन स्कोर कार्ड पाहू शकतो आपण पुढचा चेंडू परांगण सज्ज असेल पुन्हा एकदा बोलत यार स्ट्राईक एंडला फलंदाज आशिष सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू पुढे सरकलाय चांगला स्ट्रोक चांगलं क्षेत्ररक्षण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न एकच धाव धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण दुहेरी आकड्यामध्ये 10 प्रथमेश ऑन स्ट्राईक
सज्ज असेल ऑन स्ट्राइक प्रथमेश बॉल तैयार पुढचा चेंडू वेगवान चेंडू पुढे सरकलाय चांगला स्ट्रोक गॅप आहे व्हाट अ शॉट चेंडू सीमारेषा बाहेर पैसा वसूल चौका जाऊन पोहोचली 14 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याला मात्र दिलं जाईल तीन चेंडू मध्ये जर तीन चौकार आले दीपक जाधव यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज तर तीन चौकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल या षटकामध्ये देखील दीपक जाधव यांच्याकडनं क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व असावं तर असं दीपक जाधव यांच्यासारखं प्रत्येक षटकामध्ये प्राईज वाढत आहे जगत मॅचच्या दिशेने गोलंदाज अख्तर खेळाडू कक्ष आपण पाहिलं तर कर्ण सीसी संघाचं आनंदात अजून एक चांगला स्ट्रोक आणि एक धाव एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 15 ऑन स्कोर कार्ड प्रथमेश ऑन स्ट्राईक अख्तर पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर क्षेत्रक्षण थोडस बदललं जात आहे प्रथमेश आगळे वेगळे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध बोलत यार वेगवान चेंडू पुढे सरकलाय आणि आता मात्र प्रत्युत्तर येईल धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकच्या मदतीने पुढे पंच नो प्लस वन धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 17 वेगवान चेंडू पुढे सरकलाय आणि आता मात्र चुकीला माफी नाहीये फलंदाज प्रथमेशच्या खेळीचा अंत बॅक टू द डगआउट जळत मॅच दिशेने नवीन फलंदाज वाडेकर संघाचा स्टार खेळाडू प्रणित पाटील मैदानाच्या आतमध्ये अतिशय कमी कालावधीमध्ये लोकप्रियतेच्या शिखरावरती हा खेळाडू पाहायला मिळतो अंडरआर्म क्रिकेटमध्ये आता मात्र आपलं नशीब आजमावतोय बोल तयार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू वेगवान ते सरार फक्त दिशा दिली आहे सन्मान दिलाय आणि एका धावीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 चेंडू शिल्लक 3 षटकातला पुढचा चेंडू पुढे सरसावलाय चांगला स्ट्रोक फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण येतोय हा डॉट चेंडू पुन्हा एकदा बोलत आहे यार बॉलिंग ट्रॅकवर षटकातला पुढचा चेंडू घेऊन वेगवान ते सरार पदत आली ते दाखवलंय चांगलं क्षेत्ररक्षण एक धाव घेण्यापासून रोखू शकत नाहीये जस्ट सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 19 या आकड्यावरती अंतिम चेंडू शिल्लक लास्ट बॉल रिमेनिंग पुन्हा एकदा बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू चांगला स्ट्रोक आणि आता मात्र नशिबाची साथ
चला पंच निर्णय कळवा, एकच धाव, धाव संख्या जाऊन पोहोचेल तीन षटकानंतर 20 या आकड्यावरती, 20 ऑन स्कोर कार्ड आफ्टर 3 ओव्हर्स टीम कर्ण सीसी। जाव्यात मॅच दिशेने शेवटचं महत्त्वाचं षटक, गोलंदाज विनंती असेल। जाऊयात आपण तीन षटकानंतर धावसंख्या 20, आशिष आणि प्रणीत ही जोडी। महेश पहिला बॉल, चांगला स्ट्रोक, व्हॉट अ शॉट, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 21, 21 ऑन स्कोर कार्ड। पुन्हा एकदा बोलवतो यार बॉलिंग ट्रॅकवर, षटकातला पुढचा चेंडू, आशिष ऑन स्ट्राइक, खूप चांगली फलंदाजी पाहायला मिळते। वेगवान चेंडू पुढे सरसर मारला, फटका, चांगला स्ट्रोक, एकच धाव, धाव संख्या जाऊन पोहोचते ती 22, 22। पुन्हा एकदा पुढचा चेंडू, प्रणीत ऑन स्ट्राईक, प्रणीतच्या बॅटमधनं एक सुंदर स्ट्रोक येणं गरजेचं आहे। यावेळेस मात्र चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि फलंदाजाच्या खेळीचा अंत, प्रणीत पाटील बॅक टू द डगआउट। दिली जाईल, क्रॉसिंग घडलेलं नाहीये, डीके ऑन स्ट्राइक, दोन धावांची पेनल्टी असेल आणि डीकेच्या एका चौकारासाठी प्रफुल्ल भोले यांच्याकडनं 500 रुपयाचा कॅश प्राइज। डीके ऑन स्ट्राइक, संघाच्या संघात बघूया काय घडेल, काय बिघडेल, समीकरण कसं असेल। बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर, षटकरला पुढचा चेंडू, पुढे सरसावला, एक धाव मिळेल, स्ट्राईक झाली आहे रोटेट आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 23 या आकड्यावरती, 23 ऑन स्कोर कार्ड। तेवीस धावा दाफल करते लागतात, दोन चेंडूंमध्ये जर दोन चौकार आले तर तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राईज असेल। प्रवीणजी नाईक यांच्याकडनं बघूया, कॅश प्राईज जमा झालाय, बघूया बॅट्समन्स हे प्राईज पटकावतील का, बघूया। बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर, षटकरला पुढचा आणि अत्यंत महत्त्वाचा चेंडू, आशिष ऑन स्ट्राईक, आशिष वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, क्षेत्ररक्षक आहेत, एक धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न आणि फेकी आलेली आहे आणि फलंदाज धावचीच्या स्वरूपामध्ये बाद।
आणि अत्यंत महत्त्वाचा चेंडू डीकेच्या सोबत गणेश मैदानाच्या आतमध्ये। एक चौकार जरी आला तरी 500 रुपये त्यांना दिले जातील। वेगवान चेंडू आणि आता मात्र चुकी घडली। एक धाव धाव संख्या जाऊन पोहोचते ती 29 जिंकण्यासाठी 24 चेंडू आणि 10 कमी केल्या जातील। एकूण धावसंख्या झालेली आहे ती 23। जिंकण्यासाठी 24 धावांची गरज। आणि ज्यांची 2 दिवस आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो ते आमचे जयेश शेट वाहिले यांचं या ठिकाणी आगमन झालंय। त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। सामना आपलं या स्पर्धेतलं आव्हान टिकवण्यासाठी आणि जिंकणारा संघ मेगा फायनलच्या लढतीमध्ये आणि पराभूत होणारा संघ इथून मात्र या स्पर्धेतनं बाहेर। इथून बाहेर पडणं कुठल्याही संघाला परवडणारा नसेल। चमचमणाऱ्या ट्रॉफीज आणि कॅश प्राईज आपल्या हातून दिसतील। त्यामुळे दोन्ही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा। 2 दिवस ज्यांची आतुरतेने आम्ही वाट पाहिली ते आमचे जयेश शेटवाले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सामन्याची सुरुवात। जळत मॅच दिशेने पहिलं षटक गोलंदाज प्रणित दोन्ही संघाला विजयासाठी मनपूर्वक शुभेच्छा। जर लागोपाठ 3 चौकार कुठल्याही फलंदाजाने मारले तर त्यांना 500 रुपयाचा कॅश प्राईज दिलं जाईल। सामन्याची सुरुवात विजयासाठी दोन्ही संघांना शुभेच्छा। स्ट्राईक एंडला फलंदाज अनिकेत, नॉन स्ट्राईक एंडला फलंदाज परांगण आणि गोलंदाज प्रणित। पहिलाच बॉल एक धाव देऊन जाईल। चोवीस टार्गेट सेट केलंय
त्या दोन धावा देखील महागड्या ठरू शकतात, कारण दोन्ही फलंदाजांमध्ये क्रॉसिंग होणं गरजेचं होतं, त्याचं उल्लंघन आपल्याला पाहायला मिळालं आणि त्या दरम्यान दोन धावांची पेनल्टी पाहायला मिळाली. अतिशय कडक नियम या स्पर्धेचे. अमित भोईरच्या माध्यमातून बोलतो यार वेगवान ते सरार चेंडू, खूप चांगली लाईन आणि आता मात्र एक धाव खेळाडूला बीट जरूर केलं आणि धावसंख्या दोन. दोन चेंडूंमध्ये दोन धावा. षटक पहिलं प्रगती पथावर असेल. उर्वरित चार चेंडू शिल्लक अजूनही. अनिकेत ऑन स्ट्राईक, 24 चेंडू 24 ची गरज असताना दोन चेंडूंमध्ये दोन धावा आल्यात. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, कलात्मक क्रिकेट पाहायला मिळतं. एका धावेनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 3. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. अजूनही 3 चेंडू 3 ची गरज. 3 चेंडूंमध्ये किती धावा येतात हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण प्रत्येक षटकामागे 6 धावा जरी आल्या तरी मात्र सामना खुलावू शकतो एकच धाव. 4 चेंडूंमध्ये 4 धावा आल्यात. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. प्रत्येक चेंडूमागे एक एक आपण पाहिलं तर धावा खर्च गेल्यात. पुन्हा एकदा बोललो तर यार बॉलिंग ट्रॅकवर वेगवान चेंडू कट केलाय, फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 5. धावा धाव फलकावरती लागतात. वेगवान चेंडू आणि एकच धाव. डीके यांनी जर संपूर्ण सामन्यामध्ये एक झेल टिपला तर 500 रुपयाचा कॅश प्राईज असेल आमच्या प्रफुल्लजी भोले यांच्याकडनं. पारितोषिकांची अक्षरशः खैरात, मात्र एकही खेळाडूला ते पारितोषिक पटकवत आलं नाही आहे. पहिले षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त 6. 18 चेंडू आणि फक्त 18 धावांची गरज. दुसऱ्या षटकाची सुरुवात. दुसऱ्या षटकाची सुरुवात गोलंदाज आशिष. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकाची सुरुवात. पहिला चेंडू आशिष, पहिलाच बॉल ज्या वेगाने आला त्याला पाठवलाय, फक्त एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 7. 7 ऑन स्कोर कार्ड आपण पाहू शकतो. 7 धावा धावफल कोरती. पुढचा चेंडू पहिल्या चेंडूला आपण पाहिली सिंगल. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल दोन्ही संघांना क्षेत्ररक्षण लावून घ्या. यानंतर मेगा फायनलची लढत असेल. आशिष पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवरती. ही जोडी फोडणं गरजेचं असेल सामन्यामध्ये कमबॅक करण्यासाठी. निर्धाव चेंडू त्याचबरोबर विकेट मिळवणं गरजेचं आहे. बॉल तयार स्ट्रायकिंग एंडला फलंदाज अनिकेत, खूप चांगला खेळ संपूर्ण दिवसात आणि त्याचं प्रत्युत्तर आजच्या या शेवटच्या आजच्या दिवसातल्या लढतीमध्ये. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र पाहायला मिळेल फलंदाज होतोय बाद, वाघाची शिकार. अनिकेत बॅक टू द डगआउट. झळत मॅचच्या दिवशी पहिला धक्का दिलाय आशिषने आणि अनिकेतच्या स्वरूपामध्ये नवीन फलंदाज आशिष मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आशिष, आशिष आणि आशिषच्या मधलं हे युद्ध निमित्त अलका सावली प्रतिष्ठान चषक. बोलत यार वेगवान चेंडू स्वीप करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटते आणि दिशा भरकटल्यामुळे एक धाव एक्स्ट्रा. धाव फलकावरती ॲड होते. धावसंख्या जाऊन पोहोचते
एकूण 8 ऑन स्कोर कार्ड पाहू शकतोय आपण. 8 धाव धावफलकावरती बोलत यार. वेगवान चेंडू पुन्हा एकदा एक स्वीपचा प्रतिम नमुना. एकच जाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9. 9 ऑन स्कोर कार्ड. नऊ धाव धावफल करती. ऑन स्ट्राईक आशिष पाहायला मिळेल. सज्ज असेल गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. आशिष वेगवान ते सर्रार चेंडू. एकच धाव धावसंख्या जाऊन पोहोचते 1 नी पुढे. 10 धावा 14 धावांची अजूनही गरज आहे. 14 निडेड 14 धावांची अजूनही गरज. सामना अजूनही बॅलेन्स. दोन्ही संघांना विजयासाठी शुभेच्छा. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान चेंडू पुढे सरकलाय आणि आता मात्र मोठी विकेट. फलंदाज बाद होतोय. परांगण बॅक टू द डगआउट. जळत मॅच दिशेने स्ट्राईक अँडला फलंदाज कृष्णा. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा आणि अत्यंत महत्वाचा चेंडू. आशिष स्ट्राईक अँडला फलंदाज कृष्णा. आशिष कृष्णा ऑन स्ट्राईक. बोलतो यार बॉलिंग ट्रॅकवर. वेगवान ते सर्रार चेंडू. एक धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल किती 11. येणार आहे मारा चेंडू जिंकण्यासाठी. आपण पाहिलं अजूनही 12 चेंडू आणि फक्त 13 धावांची गरज. अपेक्षेप्रमाणे गोलंदाज नितीन तिसरं आणि अत्यंत महत्त्वाचं षटक घेऊन येतोय. 12 चेंडू 13 समीकरण कागदावरती तर सिंपल आहे, पण क्रिकेट इतिहासामध्ये कुठली धावसंख्या सेफ नसते. बघूयात कुठला संघ विजयाला गवस निघालेला आणि कुठला संघ या सामन्यामध्ये पराभवाला सामोरा जाईल. पाहण्यासाठी जाऊयात बॉल तर यार नितीन. पहिलाच बॉल वेगवान पाहायला मिळाला. एकच धाव आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या आकड्यावरती. 12 धावांची गरज अजूनही. 11 चेंडूंच्या माध्यमातून प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलेल.
बोल्ड तैयार, पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर षटकातला घेऊन येतोय पुढचा चेंडू आशिष वेगवान ते सर्रार, पुन्हा एकदा एकच धाव, एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती 13, 11 धावांची अजूनही गरज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर, गोलंदाज सज्ज, वेगवान चेंडू पुढे सरसर मारण्याचा प्रयत्न, वॉट अ कॅच, मॅच ला कलाटणी, फलंदाज बाद. थँक यू डीजे. नवीन फलंदाज अभिमते मैदानाच्या आतमध्ये, समीकरण बदललंय, जिंकण्यासाठी अजूनही गरज असेल. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर पुढचा चेंडू वेगवान तेज तर्रार, थोडीशी चुकी घडली आणि त्याचं प्रत्युत्तर व्हाईट बॉल, धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 14 धावा, 10 अजूनही गरज आहे. अभिमते ऑन स्ट्राईक, अभिसाठी संधी असेल कारण अभि नाही तो कभी नाही, एक वर्ष पुन्हा एकदा वाट पाहावी लागेल जर आजची संधी हुकली तर. वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, कलात्मक एकच धाव, धावसंख्या 15, 9 धावांची अजूनही गरज आहे. हे दोन चेंडू अत्यंत महत्वाचे असतील, चांगले हाताळावे लागतील गोलंदाज नितीनला, संपूर्ण अनुभव आपल्या पाठीशी असलेला या दोन चेंडूंवरती खर्च करावा लागेल. स्ट्राईक एडला फलंदाज अभी, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक, चांगलं क्षेत्ररक्षण आणि आता मात्र सामन्याला कलाटणी मिळेल का पाहणं गरजेचं आहे. एक धाव आपण पाहिलं तर सिम्पली कम्प्लीट झाली आहे, धावसंख्या जाऊन पोहोचते ती 16, 16 ऑन स्कोर कार्ड, 8 धावांची अजूनही आपण पाहिलं तर गरज. येणारा एकमेव चेंडू अत्यंत महत्वाचा, 7 चेंडू 8 धावांचं समीकरण, कृष्णा ऑन स्ट्राईक. बोलत यार बॉलिंग ट्रॅकवर घेऊन येतोय षटकातला हा पुढचा अत्यंत महत्वाचा दोन्ही संघांसाठी असलेला चेंडू. जर धाव आली तर फलंदाजी करणारा संघाच्या बाजूने सामना झुकेल, जर एखादा विकेट किंवा डॉट बॉल आला तर गोलंदाजी करणारा संघ सामन्यामध्ये कमबॅक करेल. दोन्ही संघांना पुनश्च एकदा शुभेच्छा. कृष्णा ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक एंडला अभिमते, गोलंदाज नितीन. नितीन पुन्हा एकदा सज्ज बॉलिंग ट्रॅकवर, वेगवान चेंडू, चांगला स्ट्रोक आणि आता मात्र समीकरण शिल्लक, येणारे 6 चेंडू जिंकण्यासाठी गरज असेल अजूनही. वरती आपण पाहतोय जवळ मॅचची दिशेने स्ट्राईक एंडला फलंदाज अभिमते, 6 चेंडू 7 ची गरज. अनु गोलंदाजी मार्कवर,
सामन्याचं भविष्य आहे. उर्वरित सहा चेंडू कुठला संघ जिंकेल, कुठला संघ रहीम इलेवन क्रिकेट संघासोबत मेगा फायनलची लढत घेईल, कुठला संघ या मेगा फायनलच्या लढतीमध्ये पाहायला मिळेल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त आणि फक्त घेऊन येतात हे सहा चेंडू. शेवटचं महत्त्वपूर्ण षटक गोलंदाज अनु. सहा चेंडू सात स्ट्राईक एंडला फलंदाज अभिमते. पहिलाच बॉल आणि आता मात्र संधी असेल. सहा चेंडू सहाची अजूनही गरज. व्हाईटच्या माध्यमातून धावसंख्या एकरी सर्कल पुढे एकूण डाव लागतात त्या 18. सहा चेंडू सहा. अनु वेगवान चेंडू एकच धाव. पाच चेंडू आणि पाच धावांची अजूनही गरज. एकूण धावसंख्या धावफलकावरती 19. पाच धावांची गरज. पाच चेंडू पाच. समीकरण आपल्याला सोपं दिसेल मात्र क्रिकेटमध्ये कधी काही होऊ शकतं. कुठलाही संघ कधी सामना जिंकू शकतो, कधी कमबॅक होऊ शकतं आणि कधी हाती असलेला सामना निष्ठू देखील शकतो. चला लगेच क्षेत्ररक्षण लावायचं आहे. गोलंदाज अनु बॉलिंग ट्रॅकवर स्ट्राईक एंडला कृष्णा. सज्ज असेल गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा चेंडू अत्यंत महत्त्वाचा असेल. प्रत्येक चेंडू बोलू तयार. स्ट्राईक एंडला फलंदाज कृष्णा. चला सामना सुरू करा लगेच. वेगवान चेंडू चांगली लाईन आणि आता मात्र ऍडव्हान्टेज मिळालंय. एकच धाव. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 20. चार धावांची अजूनही गरज. चेंडू शिल्लक अजूनही आपण पाहिले तर चार चेंडू चार कंपल्सरी करायचे आहेत याची नोंद घ्यायची आहे. चार चेंडू आणि चार धावा कंपल्सरी. हा चेंडू अडवणं फार गरजेचं होतं. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. बोलू तयार अनु. वेगवान चेंडू आणि आता मात्र चुकी घडतीये. चुकीला माफी नाहीये. चेंडू वाईटचा इशारा करतात पंच आणि धावसंख्या जाऊन पोहोचते 21. तीनची गरज, फक्त तीन धावांची गरज. चेंडू शिल्लक चार. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदलतंय. प्रत्येक चेंडू मागे हृदयाची धडधड जरूर वाढते की कुठला संघ सामना जिंकेल, कुठला संघ पराभूत होईल, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं काही चेंडूंमध्ये आपल्याला मिळतील. जर चांगली गोलंदाजी केली तर मात्र विजयाचा दावेदार पाहायला मिळेल कर्णसीसी संघ. पण जर अतिरिक्त धावा खर्च केला तर फलंदाजीला ऍडव्हान्टेज मिळेल आणि विजयाच्या समीप पोहोचेल संघ असेल आपण पाहिले तर जितेन साई गणेश. कोण जिंकेल पाहणं गरजेचं आहे. बोलत यार षटकातला पुढचा चेंडू वेगवान तेज तरार इन टू द ब्लॉक होल. चांगलं क्षेत्ररक्षण फेकी आली आहे आणि एकच धाव. एकूण धावसंख्या जाऊन पोहोचते ती एकूण 22. दोन धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक तब्बल 3. तीन चेंडू आणि फक्त दोन धावांची गरज. गोलंदाज सज्ज बॉलिंग ट्रॅकवर. षटकातला पुढचा महत्त्वाचा चेंडू. तीन चेंडूंमध्ये फक्त आणि फक्त दोन धावांची गरज.
बोल तैयार बॉलिंग ट्रैक वर षटकार घेन ये पुढ़ा चेंडू बोल तैयार अभी ऑन स्ट्राइक वेगवान चेंडू पुढे सरसर मारने का प्रयत्न आणि वाइट चा इशारा येतोय धाव संख्या एक सर्कल पुढे एकूण धाव लागतात त्या आणि सामना फिनिश जितेन साई गणेश संघ मेगा फाइनल च्या लढती मध्ये। मारा तो मैच ऐसी दिशे जाऊत खूब चांगला खेल ज्याने आपल्या संघासाठी केला नो डाउट कृष्णा मैन ऑफ द मैच खूब चांगला खेल अपने संपूर्ण या सामन्या मध्ये पाहायला मिळाला। दीपक जी सिन्हा यांचं या ठिकाणी आगमन झालं त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो। चला यायचं लगेच टॉस साठी विनंती असेल जितेन साई गणेश आणि रहीम इलेवन लगेच टॉस साठी यायचंय तत्पूर्वी ऐकूयात एक सुंदर संगीत।